नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वाद विदर्भाचा आज आपण बनवूया कुरकुरीत अशी शेव हो। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि परात घेतलेली आहे मी परातीमध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम बेसन घालून घ्यायचं आहे बेसन आपल्याला इथे चाळून वापरायचं आहे आपल्या रोजच्या वापरातील बारीक बेसन घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे चाळून घेऊ अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण चाळून घेतलं गयू। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि तिखट घातल्यानंतर लगेचच हळद घालायची हळद इथे दाखवायची राहून गेली हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेऊ आणि ज्या चमच्यानी आपण तिखट घेतलं होतं त्या चमच्यानी चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊ हलवून घेऊया हे बघा अशा प्रकारे हाताने तेल पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊया चाळून घालायचं आहे ते सुद्धा कारण शेव बनवताना ते अडकायला नको म्हणून आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लागेल असं पाणी घालून आपण याचा सैलसर गोळा तयार करून घेऊ हे बघा अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आता शेव बनवण्यासाठी आपण साचा घेऊया साच्याला आतल्याच भागात तेल लावून घ्यायचं आहे त्याचा छोटासा गोळा घेऊन आपण साच्यामध्ये घालून घेऊ हे बघा अशा प्रकारे आता साचा बंद करून घेऊ दुसरीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल गरम झाल्यावर यामध्ये शेव घालून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे गोल फिरवत आपल्याला शेव गाळून घ्यायची आहे आता आपण पलटी करून घेऊया हे बघा किती छान अशी शेव तयार झालेली आहे कलर सुद्धा किती छान आलेला आहे आता आपण काढून घेऊ परत एकदा तळून दाखवते बघा अशा प्रकारे गोल फिरवत आपल्याला शेव तेलामध्ये गाळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पूर्ण शेव तळून घेतली या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका